एखादा कंटेंट क्रिएटर त्यांनी त्याचा रोडमॅप काय म्हणजे ठेवला पाहिजे की, की काय बाबा की सपोज आता एवढे व्हिडिओ झाले एवढे व्ह्यूज मिळाले किंवा एवढे लाइक्स मिळाले रीच मिळाले की काय असे त्यांनी बेंचमार्क ठेवायला पाहिजे की ते त्याला कळत राहावं की नाही बाबा मी राईट पाथवर आहे फॉर एक्झाम्पल कारण काय काय ना याच्यातनं मध्ये जायचं असतं काय काय ना मॉडेलिंग आणि हवेत तेवढे अवेन्यूज ओपन होतात बरोबर तर याच्यासाठी काय तुला असं वाटतं की काय ठेवायला पाहिजे एखाद्या क्रिएटरने खूप म्हणजे काय म्हणतात त्याला हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं काय म्हणतात सब्जेक्टिव्ह विषय हा आता की आता पहिली गोष्ट की तुमचं स्वप्न काय प्रत्येक आम्हाला पण काही काही डीएम येतात की दादा मला पण कॉन्टेंट करायचंय का कि मला पण हे करायचंय कसं करू तुम्ही कसं करता तुमचे व्हिडिओ का व्हायरल होतात आमचे का नाही होते आता हे रोडमॅप म्हणायला गेलं तर आम्ही पण आम्ही ही वाट आम्हाला वाटच नव्हती हा मॅप आम्हाला कधी मॅपच नव्हता हा तयार झालाय बरोबर म्हणजे आम्ही चुका केल्या अच्छा हे नाही करायचं हे करायचं हे म्हणजे ते काय म्हणतात आंधळा कसं जातो तसं आम्ही तसंच आम्ही रस्ता काढलाय पण ह्यात कसं असतं की तुम्हाला काय हवं आहे तुमचं तुम्हाला ह्या हे का करताय ना पहिला प्रश्न माझा हाच असतो की विचारलं तर की का करतोय बाबा हे तू जसं तू म्हटलं की मूवी मध्ये यायचं तर आता त्यात पण असत की काही लोकांना फक्त फेमस व्हायचे त्यासाठी काही करतात ते बरोबर आहेत खूप फक्त फेमस हो भाई मला काय नाही का आहे काही लोक असत किंवा मला यातनं बिझनेस आहे माझा एक छोटासा बिझनेस आहे तो मला यातनं पुढं न्यायचाय जा। एकच असेल मला मध्ये जायचंय जा। तर कदाचित तो त्याचं काय म्हणतात त्याला ते वाले देतात ते पुढे म्हणजे मला मला बघून यातनं कोणतरी सिलेक्ट केलं रेफरन्स हा तसं तर पोर्टफोलिओ 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 बनवायसाठी करतात की मग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ज्याचं ज्या ज्याला आहे ना त्याने पहिली गोष्ट ते समजून घेतलं पाहिजे की कसं वर्क करतं म्हणजे आता मला फक्त फेमस व्हायचं फेमस व्हायला काही काही करा तुम्ही म्हणजे ते त्याला काय सांगता नाही उद्या काही फेमस होतं बरोबर म्हणजे मी सारख काही सांगू शकत नाही उद्या काय फेमस होईल पण हा तुम्हाला जर बिझनेस करायचा नाही तर मग तुम्हाला तसं विचार करावा लागेल मग तुम्हाला त्या दृष्टिकोनातून चालावं लागेल मग तुम्ही समजा तुमचा आता तुम्हाला ह्यातनं मूवी मध्ये जायचं ऍक्टिंग मूवीचा म्हणजे त्याचा तो सोल तोच आहे तुम्हाला वालेच व्हिडीओ करायचे तिकडे तुम्ही तुम्ही जर इकडे काहीतरी भलतच मी मटेरियल करताय की ना ते नाही चालणार इकडे बरोबर किंवा ट्रेंड काय चाललंय आज मी नाचून दाखवतो वगैरे तसला अजिबात नाही चालणार बरोबर तुम्हाला मध्ये जायचंय ना मग तुम्ही तसं दाखवा की लोकांना तुम्ही लोकांनी तुम्हाला तसं घेतलं पाहिजे लोकांना तुम्ही कसं लोकांनी तुम्हाला कसं घेतलं पाहिजे की हा हा मस्त ऍक्टिंग करतो किंवा हा ह्याचे व्हिडिओ मस्त सिनेमॅटिक असतात किंवा बरोबर आणि एखाद्याकडे दे बघतो आणि हा फेमस आहे बळच पण एखाद्याकडे बघून आता बिझनेस होतो बरेच जण ना त्यांच्या बिझनेसच्या गोष्टी सांगतात आणि नंतर मी मी त्यांच्या हे मी त्यांना फॉलोच का करतो की माहिती हा ह्याच्याकडे मस्त टिप्स असतात किंवा हा चांगलं हे करतो म्हणजे ह्याला एक समज आहे बरोबर तेव्हा मी ह्याला नाही बघणार ऍक्टिंगवाल्याला मी तेव्हा प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या गोष्टी म्हणजे मला तरी वाटतं की त्या स्वतः शोधाव्या लागतात प्रत्येकाच्या खूप 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 विचित्र आहे की ते असं कोणीतरी सांगेल आणि त्या रस्त्याने तुम्ही चाला असं कधीच नाही होत प्रत्येकाच्या सिच्युएशन वेगळ्या आहेत आज मला जॉब करून मला संध्याकाळी सहा वाजता सुटतो सहा नंतर मला जो टाइम मिळतो त्याच्यात मला व्हिडिओ करावा लागतो पण एक मुलगा असेल ज्या दिवसभर मोकळा आहे त्याला पूर्ण दिवसभर वेळ आहे प्रत्येकाचं सिच्युएशन वेगळं आहे बरोबर त्याच्यात त्याला त्याचा मार्ग काढावा लागतो म्हणजे आता समजा मी बऱ्याच वेळेस रात्री व्हिडिओ करत होतो आम्ही माझा मार्ग शोधला हो की मी रात्री व्हिडिओ करतो बरोबर काहीतरी असं करतो किंवा काही व्हिडिओ असे केलेत की मी पाच वाज सहा वाजता सुटायचो सहा ते सात मध्ये एक जेवढा उजेड असतो ना त्या उजेडात मी युट्यूबचे व्हिडिओ कसे करायचो की मी चार दिवसात चार चार टेक घेऊन चार दिवसात एक व्हिडिओ बनायचा म्हणजे आज एक टेक घेतला एक मिनिटाचा पुढच्या अंधार पडला परत पुढच्या दिवशी परत जॉबला सुटल्यानंतर परत एक मिनिटाचा टेक घ्यायचा त्याच्या चार दिवसानंतर ते चार मिक्स व्हिडिओ मिक्स करून एक युट्यूबला व्हिडिओ पाडायचा माझ्या आठवड्यात नाही एकदा असं मी एकदा म्हणजे सात आठ व्हिडिओ मी तसे शूट केलेत म्हणजे असे कट 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 म्हणते म्हणजे तुम्हाला शोधावं लागतं ते बरोबर तुम्हाला असं असं नाही आलंय की इकडून इकडे गेल्यानंतर तुला असं मिळणार आहे असं मॅप तर नाहीच याला खरंच नाहीये